रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागास बुधवार पेठेतील वेशा गल्लीतील कुंठणखाण्यात बेकायदेशीर महिला आणि पुरुष राहत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांच्या पथकानं छापेमारी करून 10 महिला आणि 9 पुरुष अशा एकूण 19 जणांना अटक केली आहे। या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सामाजिक सुरक्षा पथकास माहिती मिळाली होती की बांगलादेशातून विना परवाना कोणत्याही वैद्य कागदपत्रांशिवाय तसेच भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून 10 मुली आणि 9 पुरुष यांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश केलाय। तसेच बुधवार पेठेतील वेशा गली ते अनधिकृतपणे वास्तव्य करत असून त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व साबित करणारं कोणतंही दस्तऐवज नसल्याचं आणि ते बांगलादेशातील नागरिक असल्याचं निष्पन्न झाल्याचं आढळून आल्यानं सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी छापा टाकून 19 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांच्यावर या प्रकरणी पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम 1950 कलम 3 सह 6, परकीय नागरिक आदेश 1948 नियम 3(1) सह परकीय नागरिक कायदा 1946 कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। ताब्यात घेतलेल्या 10 बांगलादेशी महिला या वेश्या व्यवसाय करत होत्या आणि 9 बांगलादेशी पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करत होते। त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकरिता फरासखाना पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलंय। सदरची कारवाई पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबासो करपे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमय रसाळ, सागर केकाण, अमित जमदाळे यांनी केली आहे। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही।